जय महाराष्ट्र। मी ऋषाली यादव सार। कागदोपत्री मिळवलेले गुण हे फक्त कागदावरच राहतात, आयुष्यात पुढे उपयोगी पडते ती फक्त गुणवत्ता। मात्र नागपूरमध्ये सुरू असलेल्या बोगस डिग्रीचा गोरखधंदा हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताबाहेर सुद्धा सुरू आहे। नागपूरमधले एक इन्स्टिट्यूट बी ए पासून पी एच डी पर्यंतच्या डिग्रीसाठी लाखो रुपये घेते आणि सर्व काही कायदेशीर करून देतो असा दावा सुद्धा छाती ठोकपणे करते। हा सर्व प्रकार उघड केलेला आहे जय महाराष्ट्रनं। आणि आता त्याचा पुढचा भाग म्हणजे कोणकोणत्या विद्यापीठांसोबत हे इन्स्टिट्यूट काम करते आणि फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर हे जाळं भारताबाहेर सुद्धा पसरलेलं आहे। त्यामुळे हा लक्षवेधी मुद्दा घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत की शिक्षणाचं हे वाढतं बोगसीकरण कसं थांबवायचं। नागपूरमधल्या बेसा चौकात असलेली इन्स्टिट्यूट खुलेआमपणे पैसा घेते आणि बोगस डिग्री देते। हा सर्व प्रकार आपले प्रतिनिधी उदय तिमांडेंनी समोर आणला। पैसे कसे घेतले जातात, कशी सेटिंग असते, हा सर्व प्रकार आपण शिक्षणाचं बोगसीकरण या आपल्या लक्षवेधी कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे आणि आज आम्ही तुम्हाला दुसरा भाग दाखवतोय। वेबसाईट कशा पद्धतीनं त्यांचं काम करतात, कशा पद्धतीची तयारी असते आणि किती महिन्यामध्ये तुम्हाला पी एच डीचं सर्टिफिकेट मिळतं ते इन्स्टिट्यूटची डायरेक्टर आपल्या तोंडूनच सांगते, ऐका। इसमें मैम फ्यूचर में क्या होता है, इसमें फिर नुकसान वगैरह कुछ कहा, मतलब कहीं फंसने के चांसेस रहते हैं इसमें फिर? मतलब अभी एजुकेशन सेक्टर, हाँ, जैसे जैसे हमने पीएचडी की डिग्री ली या पोस्ट ग्रेजुएट तो कहीं हाँ। नहीं कहीं फंसने की हमारे तरफ से तो नहीं, हमारे तरफ से आप इस फील्ड में, इसलिए मैं आपसे पूछ रहा हूँ। हमारे तरफ से करोगे तो गवर्नमेंट में भी अप्लाई करोगे तो भी नहीं होगा, क्योंकि मैं ये भी चीज आपको बता दे रही हूँ। वेबसाइट पे कई यूनिवर्सिटीज के हम लोग जितनी यूनिवर्सिटी प्रोवाइड करें उसकी दो नहीं है। डॉक्टर बी आर अम्बेडकर यूनिवर्सिटी का मैंने खुद दिया क्लाइंट्स लोगों को, मुझे तब पता नहीं था जब मेरा बॉस देता था कि इसकी भी दो लिंक है करके, सेम यूनिवर्सिटी की दो वेबसाइट, एक में फेक और एक में डायरेक्ट यूनिवर्सिटी का। अच्छा। ये भी काम होता है सर, इतना आपको कोई नहीं बताएगा अंदर की बातें, पर मैं डायरेक्ट बताती हूँ क्योंकि मैं लीगल करवा दूंगी आपका काम। आप अभी भी, क्योंकि मेरी जो भी यूनिवर्सिटीज है उसकी आपको दो वेबसाइट कहीं पे भी नजर नहीं आएगी। मैंने इसलिए बोला ना, आपको छापने वाला काम मैं भी कर सकती हूँ। ये दे रहे हैं पीएचडी को, तो इन फ्यूचर कहीं फंसने का चांस नहीं है? जैसे दो दिन ही गए आप वहाँ पे एग्जाम नहीं दी तो फंसने का चांस नहीं होगा इसमें? फंसने का चांस तब होगा जब आप एग्जामिनेशन नहीं दोगे। हम सारा रिकॉर्ड आपसे पहले ही लेके रख रहे हैं। मैं आपको डायरेक्ट ये भी बोल सकती थी ना सर, मैं आपको 2 लाख में 1 लाख में करवा के देती हूँ, पैसे ला के दे दो, 3 महीने का सर्टिफिकेट लेके चले जाओ, और वो मैं अभी भी करवा के दे सकती हूँ, बट मैं करती नहीं हूँ। इसीलिए मैंने बोला ना, तो कितनी होती पीएचडी में, कितनी एग्जाम होती है पीएचडी में? एग्जामिनेशन तो एक ही होती है सर, एक एग्जाम होता है, एक ही होता है फिजिक्स, हाँ फिजिक्स गाइडेंस एक ही एग्जाम होती है, पीएचडी 2 साल का होता है। तो वहाँ 2 दिन हमको बैठना पड़ेगा, आपको सारी एग्जामिनेशन 1-2 दिन में ही देनी है जितनी भी होगी, जितने भी पेपर्स होंगे उसके, सेमेस्टर होगा जो भी होगा वो सारे 2 दिन में ही क्लियर करना है पीएचडी के। और आमतौर पे कैसे होता है वो, जो रेगुलर होते हैं उनका कैसे होता है? उसकी भी एक ही एग्जाम होती है, थीसिक्स होता है, प्रैक्टिकल होता है, सारी चीजें अलग अलग टाइम पे, अलग अलग टाइम पे, पर यहाँ पे एक साथ देखिए गाइडेंस होता है उसका, एक गाइडेंस लेना पड़ता है हमें अलग से। तो फ्यूचर में फंसने का चांस नहीं रहता उसमें, जिसके भी इंक्वायरी हुई कुछ, किसी ने कर दिया कि भैया यहाँ से लिया है? हम लोग सारी, हम लोग आपका इवन थीसिक्स भी वहाँ पे बना के देते हैं। ऐसा नहीं कि आपसे थीसिक का 50,000 रूपए पैसा ले लिया और आगे वाले को बता, हम लोग 50,000 रूपए थीसिक्स में ही खर्च करेंगे, हम लोग बाकी चीजों में खर्च नहीं करेंगे, हम हमारे पैकेट में नहीं डालते, ताकि इन फ्यूचर अगर आपका कहीं वेरिफिकेशन हो वहाँ पे तो आपका ऑनलाइन वेरिफिकेशन दिखाए और पोस्टल वेरिफिकेशन भी दिखाए, हम लोग दोनों वेरिफिकेशन देते हैं। हम लोग एक वेरिफिकेशन नहीं कि बस ये ऑनलाइन पे देख लो और अपना सर्टिफिकेट लेके चले जाओ और डिग्री लेके चले। थीसिस राइटिंग में होती कि टाइपिंग का रहता है? टाइपिंग में बनाना पड़ता है, अभी राइटिंग में नहीं होता, पहले राइटिंग में होता है, थीसिक्स एक बनाना पड़ता है पूरा। पर फिर वो जो आप एग्जाम बोलोगे आप लिखोगे नहीं तो फिर उसमें फंसने के चांस नहीं? पेपर में थोड़ा सा आप लिखिए और बाकी दूसरे की राइटिंग से रहेगा, या किसके राइटिंग से? आपको ही लिखना है पूरा पेपर। कौन बोला? पूरा, हाँ अच्छा, किताब वगैरह प्रोवाइड कर देंगे वो, तो आपको ही लिखना है पूरा देख के लिखना। और थीसिक्स बनाने के पैसे इसलिए हम लोग ले सकते हैं क्योंकि अगर थीसिक्स ऐसा राइटिंग में भी रहता, पहले राइटिंग में ही था, अभी 2-3-4 साल से चेंज हुआ है, पहले राइटिंग में थीसिस बनता था, तो तब हम लोग ये करते थे कि हम लोग आपसे लिखवा के लेते थे थीसिस। अच्छा, हाँ, ताकि राइटिंग में फर्क ना हो।
आपको पूरा दे देते थे मटेरियल और फिर आप लिख के दे दो हमें प्रोवाइड कर दो। सर ये सारी चीजें आपको कोई नहीं बताएगा, बट मैं अभी सुबह सुबह आई आप पहले आए, वरना मैं भी इतना एंटरटेन नहीं करती, सच्ची बता रही हूँ। कसं पद्धतशीरपणे काम चालतं बोगस डिग्री देण्याचं, ती ही महिला जी आहे डायरेक्टर जी आहे या इन्स्टिट्यूटची, ती स्वतःच्या तोंडूनच सांगते। त्याच्यामुळेच हा मुद्दा घेऊन, हा प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत की शिक्षणाचं बोगसीकरण हे आता थांबवायचं तरी कसं। चर्चेला आपल्याला सुरुवात करायची, मात्र त्याआधी लक्षवेधीचे मुद्दे कोणते आहेत पहा। शिक्षण माफियांचं साम्राज्य का फोफावतंय? शिक्षण संस्थांच्या संगनमताशिवाय बोगस डिग्री शक्य आहे का? शिक्षणाच्या बोगसीकरणाला कसं रोखता येईल? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। आम्ही ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे, शिक्षणाचं बोगसीकरण कसं थांबवायचं? @jaymaharashtraN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। चर्चेला आपल्याला सुरुवात करायची, आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण, त्याच्यानंतर आत्मभान संघटनेचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोखळे, जय महाराष्ट्राचे संपादक आहेत तुळशीदास फोटे, त्याच्यानंतर आपल्यासोबत नागपूरवरून जोडल्या गेलेल्या आहेत भाजपच्या शिक्षक संघ महाराष्ट्राच्या सरचिटणीस डॉक्टर कल्पना पांडे। डॉक्टर कल्पना पांडे काल सुद्धा या भागामध्ये आपल्यासोबत जोडलेल्या होत्या आणि आज सुद्धा आपल्यासोबत आहेत। याच्यानंतर नागपूर विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रमोद येवले आहेत आपल्यासोबत। बोईटे सर, अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी ज्या वेळेला हे स्टिंग ऑपरेशन संपूर्ण केलेलं होतं आणि कशा पद्धतीने हे काम चालतं, कशा पद्धतीनं बोगस डिग्री जी आहे ती 1000 रुपयांपासून लाख रुपये आपण दिले की कशा पद्धतीनं 2 किंवा 3 महिन्यामध्ये ही डिग्रीचं सर्टिफिकेट जे आहे ते हातामध्ये मिळतं, हा संपूर्ण धक्कादायक प्रकार, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणारा हा प्रकार म्हणावा लागेल नक्कीच, आणि मन विषण्ण करणारा सुद्धा। कारण एकीकडे रात्रीचा दिवस करून, अक्षरशः आजही वृषाली म्हणजे आपण पाहतो की आपल्यातलेही अनेक जण अशा पद्धतीने रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात आणि एखादी पदवी किंवा नंतर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवतात, त्यासाठी अगदी गाईड मिळवण्यापासून अनेक प्रयत्न करावे लागतात, त्यानंतर कुठे त्यांना ते साध्य होतं। मात्र ज्या पद्धतीनं या संचालिका महोदया बोलत आहेत, ज्या पद्धतीनं म्हणजे किती त्या बेदरकार आहे की त्यांना कसलंच काही पडलेली नाही आहे। कालसुद्धा आपण जो भाग दाखवत होतो त्यातसुद्धा सातत्यानं आणि आत्तासुद्धा त्या ज्या पद्धतीने सांगतात, ऑनलाईन असो किंवा पोस्टल असो, व्हेरिफिकेशन कसं करून देतो, काही विद्यापीठं जी ज्या पद्धतीनं म्हणजे खरं विद्यापीठं असावीत का त्याबद्दलसुद्धा शंका असते काही वेळा। कारण त्यांचं म्हणणं आहे की 2 वेबसाईट असतात, एक प्रकारे संपूर्ण एक प्रकारचं बोगस रॅकेट कसं चालतं त्याची मोडस ऑपरेंडी त्याच आपल्याला समजावून सांगतात। आणि पुन्हा चलाखी कशी आहे, धूर्तपणाच आहे चलाखी कसली, त्यात त्या म्हणतात की इतर जसं करतात तसं मी करत नाही, मी काय 50,000 लाखाभरात करत नाही ना, त्यासाठीच तुमच्याकडून 4.5 लाख घेते आहे। म्हणजे बोगसीकरणाचे सुद्धा हे रेट ठरलेले आहेत। शिक्षणाचं खाजगीकरण आपण स्वीकारलं, त्यातून काही फायदेही नक्कीच मिळतात आहे, मात्र हे एज्युकेशन माफियांकडून होणारं शिक्षणाचं बोगसीकरण हे अंगावर काटा आणणार आहे। आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर, म्हणजे आपल्या सोबत डॉक्टर प्रमोद देवले आहेत, डॉक्टर कल्पना पांडे आहेत, यांच्यासारखी माणसं की शिक्षण क्षेत्रात ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे, या माणसांनी खूप कष्टानं, खूप म्हणजे शेवटी ज्या पद्धतीनं त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्या आज ज्ञान प्रसाराचं कार्य करतात आहे, आणि दुसरीकडे हे एज्युकेशन माफिया झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासातून हजारो मुलांच्या, हजारो हा शब्दसुद्धा कदाचित चुकीचा असेल माझा, कारण काल याच संचालिका महोदयाने आपल्याला सांगितलं की आत्तापर्यंत 4,000 जास्त मुलांना मीच एकटीनं अशा प्रकारे पदवी किंवा डॉक्टरेट मिळवून दिलेली आहे। आणि जो पुढचा खुला आपण गोप्यस्फोट करणार होतो नंतर कळेलच, एकंदरीतच सर्व धक्कादायकच्याही पुढचं म्हणावं असं आहे, प्रश्न एवढाच आहे की कसं हे थांबवता येईल, त्या दृष्टीने आपल्याला चर्चा करणं आवश्यक आहे। डॉक्टर येवले सर, आपण एकूणच हा प्रकार जर पाहिला म्हणजे कालचे सुद्धा प्रकार जे आहे ते अत्यंत धक्कादायक होते, किती पद्धतशीरपणे आणि किती म्हणजे म्हणतात ना सराईतपणे हा संपूर्ण प्रकार चालू आहे, एकूणच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळच म्हणावा लागेल। येवले सर, तुम्ही उपकुलगुरू नागपूर विद्यापीठाचे, हजारो लाखो विद्यार्थी जे आहेत ते तुमच्या हाताखालून शिक्षण घेत असतात, विद्यार्थी जे आहेत ते खूप मेहनत घेत असतात, अथक प्रयत्न करत असतात, परिश्रम घेत असतात, चांगले मार्क मिळवण्यासाठी झटत असतात, मात्र ज्या वेळेला अशा पद्धतीनं बोगस डिग्रीवाल्यांचं फोफावतं आणि काही पैसे फेकले की आपल्याला कुठल्याही प्रकारची डिग्री मिळते हे जेव्हा त्या विद्यार्थ्यांना कळतं, तेव्हा कुठेतरी म्हणजे मन विचलित तर होणं त्यांचं स्वाभाविकच आहे ना, की आपण एवढा अभ्यास करतोय तरी सुद्धा आपल्याला एवढे टक्के मिळत नाही आहेत, मात्र इथे काही पैसे फेकले की बोगस डिग्री मिळते, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळच म्हणावा लागेल ना।
येवले सर तुमच्यासाठी हा मुद्दा आहे. हा बोला बोला ना मॅडम. नाही झालेला प्रकार खरोखर खूप धक्कादायक आहे आणि घृणास्पद आहे. या प्रकारामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि एक ओव्हरऑल शिक्षण पद्धतीवरती सुद्धा एक अविश्वास याच्यामुळं निर्माण होईल अशी ही संतापजनक अशी बातमी आम्हाला कळली तुमच्या चॅनलकडनं. सर्वप्रथम मी तुमचं एक अभिनंदन करतो की या प्रकाराला तुम्ही अशा पद्धतीने एक्सपोज केलं की जेणेकरून पालक आणि विद्यार्थी भविष्यामध्ये अशा प्रकारांना बळी पकडणार नाहीत. एवढे सर एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. आताच मगाशी मी बोलताना उल्लेख केला की ज्या कष्टानं तुमच्यासारखी माणसं ज्ञान मिळवतात आणि पुढे लाखो विद्यार्थ्यांसाठी ते ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असतात. आजही आपण ज्ञान मंदिर म्हणतो, विद्यापीठं असतील, शाळा असतील, अगदी KG-PG ज्ञान मंदिर हा शब्द आपल्याला जास्त भावतो. अशा प्रकारचे एज्युकेशन माफियांच्या जाळ्यात विद्यार्थी यासाठी सुद्धा फसतात की त्यांना वाटतं नाव पुढे डॉक्टरेट आलं, PhD मी केलं असं वाटलं की काही संधी आणखी आपल्यासाठी ओपन होऊ शकतील. अशा विद्यार्थ्यांसाठी एक अलर्ट जारी करण्याची आवश्यकता आहे की अशा फेक डिग्री म्हणजे कितीही या एज्युकेशन माफिया मॅडम आवणत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तशा प्रकारच्या कागदावरच्या डिग्री आहेत, कागदावरची प्रमाणपत्रे आहेत डॉक्टरेटची, ती तेवढी त्यांच्या कामाची नाही आहेत. यासाठी एक अलर्ट जारी करावा अशी विनंती आहे तुम्हाला. येवले सर आमचा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत. मला वाटतं कल्पनाजी सुद्धा आपल्यासोबत. आपला मुद्दा अगदी योग्य आहे. आता आता आलाय. हा बोला बोला तुम्ही बोला. हा 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 तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे मुद्दा. आणि आपण जे बोललात की अलर्ट जारी केलं पाहिजे त्या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग प्रत्येक विद्यापीठ ही काळजी घेत असतं आणि वृत्तपत्रामध्ये इवन मीडियावरती अशा प्रकारच्या बातम्या देतात की कुठले विद्यापीठ फेक आहे आणि प्रत्येक विद्यार्थी अकॅडमिक सेशन सुरू व्हायच्या आधी प्रत्येक विद्यापीठ असं एक नोटिफाय करतं की ज्या विद्यापीठामध्ये ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही ॲडमिशन घेता ते खरोखर मान्यताप्राप्त आहे की नाही, तिथली ही डिग्री व्हॅलिड आहे की नाही याची सर्व चौकशी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे. आपल्या या एपिसोडमध्ये आपण जे सांगितलं आहे की ही विद्यापीठं ही खरोखर विद्यापीठं अस्तित्वात आहे की नाही, त्याला UGC मान्यता आहे की नाही हे पळटावून पाहणं आवश्यक असतं. त्याच्या आपल्यासोबत डॉक्टर कल्पना पांडे सुद्धा आहेत. पांडे मॅडम, एकूणच जर हा प्रकार जर आपण पाहिला तर शिक्षण माफियांचं साम्राज्य हे नेमकं का फोपावतं आहे, नेमकं कारण काय वाटतंय तुम्हाला? कालही आपण ह्या विषयावर बोललो होतो. हो, हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. लोकांना शॉर्टकट्स हवे आहेत आणि मेहनत न करता त्यांना पुढे जायचं आहे. जे मेहनत करतात आहेत ते तिथल्या तिथे आहेत. आम्ही जसंच काल हा विषय झाला आज आम्ही काही जण तिथे गेलो होतो आणि गेल्यानंतर तिथे टाळं लागलेलं होतं, तिथे कोणी सापडलंच नाही. आज आम्ही ठरवून गेलो होतो की त्यांच्या विरुद्ध FIR फाईल करायची ठरवून आम्ही ते काम. कारण जर हे असं आहे जिथे कुठे सापडेल जो कोणी मिळेल, तुम्ही एक मुद्दा उचलला असे अजून किती हे गोरखधंदा करणारे किती लोक आहेत देव जाणे. आणि ही समाजाला लागलेली कीड आहे, ही जिथे सापडेल तिथनं निखंदून काढणं आपलं काम आहे. तर आज आम्ही तिथे गेलो होतो, आम्हाला कोणी सापडलं नाही, पण तरी सुद्धा आम्ही तुमच्या चॅनलच्या मदतीने आणि तुमच्या जे आपले उदयजी आहे त्यांच्या मदतीने एक 0 FIR दर्ज करणार आहोत याच्या अगेन्स्ट की अशी अशी ही संस्था आणि बोगस डिग्री. कुठेतरी काहीतरी दहशत बसणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी वाटेल ते त्या लेवलपर्यंत जाण्याची आपली तयारी आहे. संतापजनक प्रकार हा बंद झाला पाहिजे. आपल्याला भेटलं तर आपण लोकांमध्येही एक जागृती पसरवली तर तशा पद्धतीने विद्यार्थ्यांनाही आम्ही सांगतोच. मी स्वतः एक शिक्षिका पण आहे आणि कॉलेजमध्ये आम्ही सतत सांगत असतो की ह्या सगळ्या प्रकाराला बळी पडायचं नाही, मेहनत करा, मेहनतीने सगळं साध्य होते. आणि अशा पद्धतीने जर आपण सरळ मार्गाने गेलो तर त्यातून मिळते, कशाच्याही नादी लागायचं नाही. ती बाई काल बोलत होती भाजपचं काहीतरी असं, म्हणजे मला तुम्ही नंतर बोलायला वेळ नाही दिला, भाजपमध्ये माझे भाऊ आहे, वडील आहे, अशी काहीतरी ती बोलत होती. ती वापर करत आहे, सर्रास ती वापर करत आहे भाजपच्या नावाचा. सरकारमध्ये आमचे कोणीतरी आहे या नावाचा ती वापर करत आहे, कोणीच नाही आहे. मी पाहिलं तिचं, पण ती सापडली नाही, तिची संस्था सापडली नाही, ते लोक सापडले नाही, आम्ही त्यांना सोडणार नाही.
नक्कीच आम्ही शोधून त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दर्ज करणार आहोत. एका विरुद्ध एफ आय आर झाली तर निदान चार लोक तर शांत बसतील. आपण एकूणच पाहिलेलं आहे पांडे मॅडम की ज्या ज्या वेळेला अशी कामं करून घ्यायची असतात तेव्हा आमच्या अशा अशा ओळखी आहेत असं सुद्धा सर्रासपणे सांगितलं जातं. कदाचित तसं नसेलही, त्यांच्या ओळखी नसतीलही, जसं तुम्ही म्हणताय की त्यांच्या ओळखी नसतील, मात्र ज्या पद्धतीनं नावाचा वापर केला जातो तेच पाहून तर समोरचा माणूस आहे तो फसत असतो ना. हो, ते किती चूक आहे, किती चूक. आता कोण पडताळणार हे सगळं? आणि अशा पद्धतीने म्हणजे कायच करा त्या बाईचं, ती हातात सापडलीच पाहिजे आमच्या. नक्कीच कल्पना जी, आता जे आहे लोकांना हँडल करा. कल्पना जी, आता जे आपण म्हणालात आणि त्यांच्या मुजोरीपणाचा कळस आहे हा. कल्पना जी, आता जे आपण म्हणालात की अशा व्यक्तींविरोधात, अशा संस्थांविरोधात तुम्ही मोहीम राबवाल, तुम्ही नक्कीच ती मोहीम राबवा. जय महाराष्ट्र प्रत्येक अशा व्यक्ती आणि संस्थेविरोधात जे एज्युकेशन माफिया आहेत त्यांच्या विरोधातल्या मोहिमेत तुमच्या सोबत असेल. फक्त अपेक्षा एकच आहे की खरोखरच दिलेल्या शब्दाप्रमाणे ती अवघ्या महाराष्ट्रात तशी मोहीम राबवली जावी, कारण आपण शिक्षण क्षेत्रातील आहात, राजकारणातही आहात, त्यामुळे आपल्याकडून जास्त अपेक्षा आहे. नक्कीच आपल्याला पुढचा आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला हे सुद्धा पाहायचं आहे की हे जे युनिव्हर्सिटीज विद्यापीठांसोबत जे आहे, ह्या इन्स्टिट्यूट जे आहेत ते राज्याबाहेर सुद्धा कशा पद्धतीने संलग्न आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं काम चालतं. विद्या चव्हाण सुद्धा आहेत आपल्यासोबत, त्याच्यानंतर आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपल्याला संवाद साधायचा आहे, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ जर एक छोटासा ब्रेक घेण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. शिक्षणाचं बोगसीकरण कशा पद्धतीनं सुरू आहे आणि शिक्षण माफियांचे कशा पद्धतीनं फोफावत आहे याचं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आपल्या नागपूरचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. नागपूरमधली बोगस डिग्री देणारी इन्स्टिट्यूट आणि ही इन्स्टिट्यूट किती विद्यापीठांशी संलग्न आहेत आणि त्यांचे राज्याबाहेर कसे कनेक्शन्स आहेत ते आता पहा. हमारे पास 7 से 8 यूनिवर्सिटीज है, बट पर्टिकुलर हम उसमें 2 या 3 यूनिवर्सिटी में ही पीएचडी करवाते हैं. कौन कौन सी यूनिवर्सिटी थी? हम लोग एक पीएचडी आपका करवा के दे सकते हैं मानव भारती यूनिवर्सिटी और सत्यसाई यूनिवर्सिटी. सत्यसाई यूनिवर्सिटी, सत्यसाई कुटिया का यूनिवर्सिटी, भोपाल. भोपाल अच्छा, सिहोरी. तो दूसरे एक मानव भारती यूनिवर्सिटी मेघालय. मेघालय की बस उसकी फीस बहुत ज्यादा हो जाएगी. अच्छा, बहुत ज्यादा है उसकी फीस. दोनों पीएचडी? हाँ, दोनों पीएचडी के लिए अवेलेबल है. अच्छा, कितने दिन लगेगा, क्या पैसे होगा, कैसे क्या होगा? देखिए, थीसिस और गाइडेंस अगर आप ही खुद ही मैनेज करते हो. हाँ. तो उसका 1 लाख रुपीस चार्ज वैसे ही कम हो जाता है. अच्छा, 50,000. अच्छा, ठीक है. अगर वो भी हमें ही करना है तो फिर उसका 1 लाख रुपीस ज्यादा लगता है. नहीं, जैसे हम मार्केटिंग फील्ड में है तो हमको छुट्टी उट्टी तो वो नहीं है, तो हम चाह रहे हैं पैसा. हाँ. पैसा आप बता दीजिए, पैसा दे देंगे. और हमको वही मैं बता रही हूँ कि अगर देखिए आपको रेगुलर से पीएचडी करना होता तो आप मेरे पास आते ही नहीं. सिंपल सी चीज है. ठीक है, तो उसका पूरा आपको 4,50,000 लगेगा. अगर थीसिस और गाइडेंस आपने किया तो 1 लाख कम कर दीजिए, 3,50,000 लगेगा. कैसे होगा ये सब? आपको आपके सारे डॉक्यूमेंटेशन लगेंगे पूरे, उसमें 10th से डॉक्यूमेंटेशन लगते हैं. Okay. कोई भी डॉक्यूमेंटेशन नहीं रहा तो एडमिशन नहीं होती है. ठीक है. 10th, 12th ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन, ऐसे सारे आपके डॉक्यूमेंटेशन लगेंगे. प्लस आपका आईडी प्रूफ लगता है, प्लस पासपोर्ट साइज फोटोज लगता है. हाँ, आपको 2 दिन के लिए एनी हाउ यूनिवर्सिटी जाना ही है. 2 दिन के लिए? 2 दिन के लिए. कैंपस में जाके आपको एग्जामिनेशन के लिए बैठना ही है. एग्जाम हमको देना होगा? कंपल्सरी. हम पास होने की गारंटी लेते हैं. हाँ. वहाँ पे जाके आपको कोई हमारा जो भी कोऑर्डिनेटर है. हुँ. वो बैठा लेगा. हुँ. आप कुछ भी उससे रिलेटेड, अब आपका पोस्ट ग्रेजुएशन हुआ है, आप कुछ तो लिख ही सकते हो. ऐसा नहीं कि कुछ भी नहीं लिखे, कुछ भी लिख देना है. नहीं लिख पा रहे हो तो कोई कोऑर्डिनेटर आपको बुक्स वगैरह दे देगा. आप सिर्फ पेपर्स, क्योंकि रिकॉर्ड में हमारे पास में आपकी सारी डिटेल्स होना जरूरी है. हम लोग लीगल काम करवाते हैं, मतलब के इनलीगल तो है ये, बट पूरा पूरा छाप के देने वाला काम नहीं होता हमारे पास में. इनलिगल तर आहे, मात्र आम्ही सर्व काही लीगल करून देतो असं या महिला ज्या आहेत, या डायरेक्टर ज्या आहेत इन्स्टिट्यूटच्या, त्या अगदी छाती टोकपणे सांगतायत. आपल्यासोबत विद्या चव्हाण सुद्धा आहेत. विद्याताई, संपूर्ण प्रकार हा पाहिलेला आहे आपण. शिक्षण माफियांचं साम्राज्य नेमकं का फोफावतंय, नेमकं कारण काय वाटतंय तुम्हाला? नाही, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ती बाई बोलतीये त्याच्यावरनं ती इतकी सराईत आहे त्यातली, की त्यांनी इथे येऊन जसं दुकान उघडावं तसं पी एच डी देण्याचं दुकान उघडलेलं आहे आणि त्या विद्यापीठांशी संलग्न आहे. म्हणजे ती जाऊन सांगते की तुम्ही 2-4 वेळा तिथे जाऊन या, म्हणजे तुम्ही तिथले स्टुडंट आहात ते दिसण्यासाठी, दाखवण्यासाठी. मला वाटतं मध्य प्रदेशात जसा व्यापम घोटाळा फार मोठ्या प्रमाणात आला होता, तसाच आता आपल्या महाराष्ट्रातही येऊ घातलेला आहे की काय, असं अशी शंका येते.
कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या उघडपणे कुठे करताना आपल्याला आढळलं नव्हतं. बिहार असेल, यूपी असेल, या ठिकाणच्या काही बोगस डिक्रे, आता मध्य प्रदेशचं आपल्याला प्रकरण बघितलं. पण आता नागपूर म्हणजे त्या ठिकाणी इतके खुलेआम हे आणि पी एच डी सारखं, म्हणजे पी एच डी करायला लोकांचं आयुष्य खर्ची होतं इतकं त्याचं थिसिस लिहिणं, त्याचं स्टडी करणं, त्याचं वाचन करणं. म्हणजे जे लोक, जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने अभ्यास करत आहेत त्यांचा ह्या अभ्यासावरचा विश्वास उडून जाईल ना. म्हणजे कशासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी चाललेलं आहे. नागपूर म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जी कायदा सुव्यवस्था आहे त्यांचं होमटाऊन आहे ते. अनेक खून, दरोडे, बलात्कारासारख्या घटना होत असताना आता हे शिक्षणाचं बाजारीकरण, म्हणजे हे सगळं बोगस डिग्री आणि हे सगळं काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही अशी म्हणायची वेळ आली. म्हणजे आता त्या ताई सांगत होत्या, आम्ही एफ आय आर दाखल करायला गेलो, त्यांनी ते सगळं गाशा गुंडाळलं आणि ते गेलं. म्हणजे पोलिसांनी सो मोठं याच्यावरती खरं तर ॲक्शन घ्यायला पाहिजे. तुम्ही जय महाराष्ट्राने इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्या पुराव्यासहित हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे, हा पुरावा सफिशियंट आहे. अजूनपर्यंत यांना अटक झालेली नाही, यांच्यावर कडक कारवाई झालेली नाही. म्हणजे हे चाललं आहे काय? म्हणजे जे मुलं दिवस रात्र अभ्यास करतात, अत्यंत गरिबीतनं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये डिग्र्या मिळवतात, आज इतकं भयंकर सगळं मुलांना स्ट्रगल करायला लागत असताना अशा प्रकारे हे इथे बोगस डिग्र्यांचं आणि ते पण पी एच डी सारखं, म्हणजे अत्यंत भयंकर प्रकारे. आणि शिक्षण मंत्री काय करतायत आमचे? म्हणजे हा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारला विचारायला पाहिजे की खुलेआम हे जर चाललं असेल तर जे मुलं खरोखर शिक्षणाचा दिवस रात्र अभ्यास करत आहेत, मेहनत करत आहेत, आणि जे मधले विद्यार्थी आहेत की ज्यांना हे फारसं जमत नाही त्यांना असं वाटतं जाऊ द्या, 3-4 लाख रुपये कुठून तरी गोळा करायची आणि मग पी एच डी घेऊन टाकायची. मग पी एच डीची डिग्री असल्यावर आणि कुठेतरी जायला चांगलं नोकरी बिकरी मिळायला पुन्हा दाखवायला की आम्ही एवढ्या एवढ्या डिग्र्या मिळवल्या, पी एच डी पण केले. म्हणजे जी मुलं अभ्यास करत आहेत त्यांच्यावर इतका अन्याय होतो आहे आणि तो उघड उघड होतो आहे. आणि इथे सांगितलं जात आहे की थिसिसचं तुम्ही 50,000 आम्हाला द्या, आम्ही करून देऊ. म्हणजे हे सगळे प्रकार जे चाललेले आहेत ते महाराष्ट्रात चालले काय? 2 मिनिटं तुम्ही सुन्न झाले की हे सगळं आपण काय ऐकतोय आणि काय बघतोय. आणि विद्यार्थ्यांचा हा जो मुद्दा आहे ना वृषाली, मला असं वाटतं की हाच मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की हा अन्याय आहे प्रामाणिक विद्यार्थ्यांवरचा, की जे राबतात अतिशय काबडकष्टही करत असतात, संशोधन करतात, त्यांनी म्हटलं त्याचा हयात घालवतात, त्यानंतर डॉक्टरेट मिळवतात, आणि दुसरीकडे मात्र हे असे एज्युकेशन माफिया की जे कोणालाही फक्त आणि फक्त पैशांसाठी डिग्री देऊ पाहतात. म्हणजे मला वाटतं सिद्धार्थ, तुमच्या आत्मभान संघटनेतसुद्धा अनेक शोषित वर्गापैकी मुलं येतात की जे खूप कष्टानं, कोणी बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून, कोणी सावित्रीबाई फुले महाविद्यालयातून, कोणी नागपुरातून, कोणी मुंबईतून, अशा प्रकारे खूप कष्टानं प्रबंध स्वतः संशोधन करून स्वतः प्रबंध सादर करतात, त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते, आणि दुसरीकडे मात्र हे चित्र. नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सर तुमचा, की ज्या पद्धतीनं एकीकडे मुलं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये प्रचंड कष्ट करून ती पी एच डीचं संशोधन करत असतात, त्यामध्ये त्यांना त्या विद्यापीठाकडनं प्रचंड हॅरॅशमेंटला सामोरं जावं लागत असतं. म्हणजे गाईडकडनं होणारी असेल, विद्यापीठातल्या रजिस्ट्रार ऑफिसमधून होणारी असेल, तिथल्या कर्मचाऱ्यांकडनं, या सगळ्या प्रकारच्या. आणि दुसऱ्या बाजूला पैसा फेको तमाशा देखो या पद्धतीनं 4.5-5 लाख रुपये द्यायचे एखाद्याने आणि आयतर डिग्रीचं सर्टिफिकेट घ्यायचं, म्हणजे एक प्रकारे दुकानदारी या ठिकाणी ताईने जो शब्द वापरला ते अतिशय योग्य आहे. मला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हा लक्षात आणून द्यायचा आहे, आपण जर बघितलं भूमाफिया असो, टँकर माफिया असो किंवा कुठल्याही प्रकारचा माफिया असो, हा त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या वरद हस्ताशिवाय उभा राहत नाही, चालत नाही. मग माझं या ठिकाणी म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमध्ये त्यांच्याकडे ग्रह खातं असताना इतक्या उघडपणे सकाळी सकाळी आलेल्या एखाद्या गिरायकाला बोहनीच्या वेळेला जसं छान पद्धतीनं आपण समजावून सांगावं, सर्व्हिस द्यावी, त्या पद्धतीनं ती बाई सगळी माहिती देते तपशिलामध्ये आणि वर सांगते की आम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीनं सगळं करून देऊ, कसली भीती त्या बाईला नाही वाटते. मग यांच्या मागे नेमकी कोण आहेत कोण याचा तपास होणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आता शिक्षणमंत्र्याच्याच मुळात डिग्रीबद्दलचा वाद आहे, शिक्षणमंत्रीच काय केंद्रात असलेल्या अनेक मंत्र्यांच्या डिग्रीबद्दलचा वाद आहे असं हे सरकार आहे. दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्था चालकाने आजपर्यंत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची लूट कशा प्रकारे केली हे आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. मात्र ही जी काही महाराष्ट्रात खांदेपालट झाली आहे आणि अच्छे दिन येणार म्हणून सांगितलं आहे, तर हे अच्छे दिन काही वगैरे नाही आहे. विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागतात एका बाजूला, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न उभा राहतोय, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा प्रश्न उभा राहतोय, नोकऱ्या तर खूप दूर राहिल्या मात्र त्यांना डिग्री कंप्लीट करू दिलेल्या जात नाही, आणि दुसऱ्या बाजूला सर्रास पैसे घेऊन दुकानदारी करणाऱ्या लोकांना अशी बोगस डिग्री शक्य आहे का असं वाटतं? अशक्य आहे, असं होऊच शकत नाही. आणि हे सगळं माहिती नाहीये का?
एकीकडे तुम्ही म्हणतात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, आता म्हणायची वेळ आली आहे की महाराष्ट्राला तुम्ही कुठे नेऊन ठेवलं आहे, मध्य प्रदेशच्या म्हणजे सरकारच्या बरोबरीने नेऊन ठेवलं आहे का? बिहार बिहारमध्ये व्हायचं पूर व्हायचं, पण आता तर आता भयंकर चाललं आहे सगळं. आणि हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, शिक्षण मंत्र्यांना माहिती नाही, तुमचे गिरीश बापट काय करताय. सगळ्यात महत्वाचं, काल जे महाराष्ट्राने हा मुद्दा एक्सपोज केला, आज त्या घटनेला 24 तास होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या होम टाऊन मध्ये घटना आहे, पोलिसांनी सुमोटो करणं जसं गरजेचं होतं तसं मुख्यमंत्र्यांनी स्वतः का दखल घेतली नाही, शिक्षण मंत्र्यांनी आतापर्यंत का दखल घेतली नाही. 24 तास उलटून जाऊनही इतका मोठा घोटाळा बाहेर आल्यावरती जर काही दखल घेत नसतील तर नेमकी हे आहेत कुणाच्या बाजूचे? शोषित वर्गातल्या विद्यार्थ्यांना यांना शिक्षण घेऊ द्यायचं आहे की नाही, की फक्त पैसे असलेल्या लोकांना यांना डिग्र्या विकायच्या त्या सरकारला, नेमकी करायचं काय? शिक्षण संस्थांचा सुद्धा मुद्दा आहे की म्हणजे आता त्या महिलेने थेटपणे या ठिकाणी सांगितलेलं की विद्यापीठांशी आम्ही संलग्न आहोत, 7 ते 8 विद्यापीठं जी अशी आहेत जी PhD या ठिकाणी करून देतात, मात्र आम्ही जे आहे ते 2 किंवा 3 विद्यापीठांसोबत आमचे कनेक्शन्स आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही करून देतो. शिवाय त्याने स्पेसिफिकली त्या महिलेने हे सुद्धा सांगितलेलं आहे की वेबसाईट ज्या आहेत इतर विद्यापीठांच्या त्या अनेक असतात, मात्र आम्ही जे आहे ते आम्ही सगळं काही लिगल करून देतो. म्हणजे शिक्षण संस्था सुद्धा कुठेतरी खतपाणी घालतच आहे ना या सर्व गोष्टींना. म्हणजे कल्पना जी या बाबतीत आधीच सांगू शकतील, कारण एक तर त्या भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक संघाच्या सुद्धा सरचिटणीस आहेत. कल्पना जी अनेकदा म्हणजे आपली भूमिका सर्वांचीच, खरं तर इथे बसलेले विद्याताई असतील, सिद्धार्थ असतील, प्रमोद येवले सर असतील, आपण आहात, सर्वांची भूमिका म्हणजे आम्ही दोघंसुद्धा पत्रकार जरी असतो प्रत्येकाची भूमिका एकच आहे, म्हणजे आपण सर्व एकाच पेजवर आहे म्हटलं तरी चालेल. अडचण हीच होते मात्र की जे अशा प्रकारचे माफिया आहेत, एज्युकेशन माफिया, जे कीड खरं तर कर्करोग लागल्यासारखं त्यांच्याविषयी म्हणावं असं वाटतंय, यांना रोखण्यासाठी आणखी पुढच्या टप्प्यातले काय पावलं उचलता येतील? कारण जो प्रश्न येतोय की ज्या युनिव्हर्सिटीचे ते नावं घेतात, काही वेळा त्यांचा दावा तर असाही आहे की त्या युनिव्हर्सिटीच्या कायदेशीर वैधतेबद्दल सुद्धा तुम्ही काहीही कुठेही तुम्हाला काही अडचण येणार नाही, आमची सिस्टम पूर्णपणे फुलप्रूफ आहे. काय करता येईल आपल्याला कल्पनाजी? हे बघा, हे जे आहे हे जोपर्यंत लोक सहकार्य करत नाही हे म्हणणं बेकार आहे की मुख्यमंत्री काय करत आहे, शिक्षण मंत्री काय करत आहे. साहेब, मी अगदी ठामपणे सांगते, हा आजचा विषय नाहीये, हा कमीत कमी 10 ते 15 वर्ष जुना विषय आहे. त्या महिलेने सुद्धा 8 वर्षांचा उल्लेख केलेला आहे. सुनणार नाही, आम्ही कोणावरही दोषारोपण करत नाही, कारण शिक्षणावर हा आघात आहे, हा शिक्षणावरचा आघात आहे, हा कुठल्या पक्षावर आघात नाही, हा समाजावर आघात आहे, हा विद्यार्थ्यांवर आघात आहे. आणि विद्यार्थ्यांवर आघात झाला तर सगळ्यांनी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. तुम्ही काय, आम्ही काय, राष्ट्रवादी काय आणि काँग्रेस काय, इथे कुठे पक्ष आला, इथे कुठे मुख्यमंत्री आले, इथे शासनाचा आहे, पक्षाचा मुद्दा नाही, मुद्दा शासनाचा आहे. शासनामध्ये अधिकारी पदावर बसलेले, मंत्री पदावर बसलेल्या त्या त्या खात्यांच्या मंत्र्यांची जबाबदारी ती, कुठल्याही पक्षाचे मंत्री असू द्या, मला कुठल्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही, पक्षाला विरोध करायचा नाहीये. साहेब बरोबर बरोबर आहे तुमचं म्हणणं, माझं काय म्हणणं आहे माझं ऐकून घ्या. तुम्ही बोलत असताना मी बिलकुल नाही बोलली मध्ये, माझं ऐकून घ्या. बोला बोला. विषय असा आहे की जोपर्यंत हे असे जे बिळात लपलेले लोक आहेत हे बाहेर पडणार नाही, समजेल कसं आपल्याला, समजणार कसं? तुमच्या क्षेत्रात एखादी इल्लिगल गोष्ट चालत असेल, जोपर्यंत ती बाहेर येत नाही, कुणीतरी ते कुणाच्या निदर्शनात आणून देत नाही, हे बरोबर आहे की हे शासनाचं काम आहे. आम्ही त्यातून पळवाट काढत नाही आहोत, आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ही आमची जबाबदारी नाही, ही आमची जबाबदारी 100% आहे, 100% ही आमची जबाबदारी आहे. आम्ही शोधलंच पाहिजे, आम्ही ते काम केलंच पाहिजे, आम्ही हे थांबवलंच पाहिजे, ह्या मताशी मी सहमत आहे. पण याचा अर्थ असा नाही की शासन डोळे बंद करून बसलेला आहे. नक्की, कारण कसं आहे कल्पना जी, एक मुद्दा जो आता चर्चेत आला की शासन काय करतंय आणि आपल्याला काय करतंय अपराधी. कल्पना हे बघा, कुठेतरी चोर आहे, कुठेतरी चोर आहे, कुठेतरी अपराधी आहे. आपल्याला बोलायचंय कल्पना जी, पुढे सुद्धा बोलायचं आहे. एक मुद्दा असा आहे की जय महाराष्ट्रनं हा गोप्यस्फोट केल्यानंतर केवळ आम्ही TV वर दाखवत बसलो का? कारण आमच्यासाठी हा विषय फक्त स्वतःची लोकप्रियता वाढवण्याचा मुळीच नाहीये, हा सामाजिक बांधिलकीचा आहे. जेव्हा जय महाराष्ट्र असं म्हणतं की आम या मातीची आणि या मातीतल्या माणसांची आमचं इमान आहे, तेव्हा स्वाभाविकरित्या आम्ही थोडंसं पुढचं पाऊल सुद्धा उचललं, राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनात सुद्धा ते आणलं. मला वाटतं तावडेने नेमकं या संदर्भात काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, प्रेक्षकांना ऐकवणार आहोत, संपूर्ण जनतेला ऐकवणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक, छोटासा ताई पांडे ताई, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण लगेच परत येऊया. त्यांचं नेमकं म्हणणं काय विनोद तावडेंचं ते सुद्धा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र.
बोगस डिग्री देणाऱ्या इन्स्टिट्यूटचं कनेक्शन फक्त महाराष्ट्र आणि भारतापुरतंच मर्यादित नाही आहे, तर विदेशातले सुद्धा यांचे ग्राहक आहेत. महिला जी आहे डायरेक्टर महिला इन्स्टिट्यूटची, ती स्वतःच्या तोंडून सांगते. पहा. जो बाहर से बता रही, वो कैसे कांटेक्ट करते हैं आपसे? एक्चुअली मैंने 2009 में एक कॉल किया था. मेरा फर्स्ट एडमिशन जो था वो बॉम्बे का था. वो बॉम्बे में थे और वो फिर चले गए गल्फ, वो चले गए ओमान में. फिर वो ओमान में जाने के बाद में उन्होंने 6 लोगों का मुझे वहाँ का एडमिशन दिया. फिर वो 6 लोगों ने और सऊदी का बोलो या फिर कतर का बोलो या फिर दुबई, अबू धाबी, मतलब जितने भी गल्फ में आते हैं उनका. फिर उसी में से किसी ने ऑस्ट्रेलिया का दे दिया, उसी में से किसी ने यूएस का दे दिया, उसी में से किसी ने लंदन का दे दिया. ऐसा हुआ. तो कॉन्टेक्ट कैसे करते हैं आपसे? फोन के थ्रू. वो लोग करते हैं मुझे फोन, मैं भी करती हूँ उनको फोन. फिर पेमेंट ऑनलाइन करते हैं वो लोग? हाँ, ऑनलाइन पेमेंट बिना देखे बिना ये किए. और आज 8 साल बाद ऐसा चीज हो गया है कि मैंने उनका काम करने के बाद उन लोग मुझे मतलब मिलने आते हैं कि आपने कर दिया और आज भी आप हमारी जो लिंक जुड़ी हुई है तो उनका भी करवा देते हो करके. मैं आपको ये नहीं बता रही, मेरी बढ़ाई नहीं बता रही हूँ. एक बात आपने पूछा कि आपका लिंक कैसे जुड़ा, इसीलिए मैं आपको बता रही हूँ बस. तब मुझे काफी खुशी होती है ये बच्चों के सामने. ये लोग बोलते हैं हमारा कब दुबई का क्लाइंट होगा मैडम, होगा सबर करो, होगा सब सारी चीजें. आमतौर पर ये एजुकेशन वाला नहीं है, रेलवे स्टेशन के पास में ही होता, ऐसा क्यों? कोई लॉजिक है क्या इसमें? नहीं. क्यों वहाँ नोएडा वगैरह में, दिल्ली वगैरह में, सब वहाँ पे भी ऐसे ही है? नहीं, वहाँ का तो नहीं पता, बट मेरा तो धर्मपेट में था अभी तक. हाँ. ठीक है. और ये हमारा खुद का ऑफिस है यहाँ पे और हमें स्टार्ट करना था. अभी पहले अंकल जी बैठे थे यहाँ पे तो हमने अंकल एक डेढ़ घंटे के लिए आते है, अभी भी एक डेढ़ घंटे का अपना काम करते निकल जाते हैं. आपका विजिटिंग कार्ड वगैरह मैडम? हाँ मिलेगा, बट वो एपिक्स का है. जो नाम नंबर मेरा ही है बट नाम उस पर एपिक्स का है. आयन का कुछ नहीं है? हमका अभी वेबसाइट बना है, जस्ट हमने छापने के लिए भी दिया है आने के लिए. दिखाइए आपकी वेबसाइट. मार्कशीट में ढूंढ रही थी, इतनी सारी है उसमें और एपेक्स की भी है ना सर. अच्छा. एपेक्स की है, यूनिवर्सिटीज की है. मैं ढूंढी रही थी इसलिए मैंने आपको मोबाइल में एक दिखा दिया. ऐसा कुछ नहीं. डायरेक्टर वगैरह आप ही हैं इसके? हाँ, डायरेक्टर मैं हूँ और मेरा कजन है. पूरा परिवार के अंदर समेट लिया कंपनी? नहीं सर, देखिए मेरे हस्बैंड मुझे टाइम नहीं दे पा रहे थे और मैं अकेली कैसे करती ना इधर उधर भाग दौड़. अभी भी उसमें काफी सारी चीजें डालने की है, बुक्स वगैरह. मैडम ये साइट का नाम अलग, AIMTE.in. आई एम इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड टेक्निकल एजुकेशन. अभी आपको उसमें कुछ नहीं सर, अभी अभी बनी है वो, 15-20 दिन है. अच्छा, प्रोसेस में ही है, दिख रहा है. प्रोसेस में ही है वो. या संपूर्ण प्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना सुद्धा आम्ही या संदर्भात विचारलं असता त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय उत्तर दिलंय पहा. तावडे सर, नागपूरमध्ये पैसून डिग्री जाते, 4.5 लाखामध्ये डॉक्टर मिळते. नाही, मला याची माहिती नाही, माहिती घेऊन तपास करू चौकशी करू. नाही, मला याची माहिती नाही, माहिती घेऊन तपास करू चौकशी करू. नाही, मला याची माहिती नाही, माहिती घेऊन तपास करू चौकशी करू. पोईटा सर, एवढा अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे नागपूरमध्ये एक इन्स्टिट्यूट आपलं काम करतेय, राज्याबाहेर त्याचं जाळं आहे, भारताबाहेर सुद्धा कशा पद्धतीनं काम करतेय, तिथले सुद्धा क्लायंट ग्राहक जे आहेत ते कशा पद्धतीने यांच्याशी जोडले गेलेले आहेत, ऑनलाईन पेमेंट केलं जातं, हे सगळे प्रकार ज्या वेळेला घडत असतात ते अत्यंत धक्कादायक आहे. कारण हा सर्वसामान्य विद्यार्थी जो खरंच मेहनत घेऊन जो अभ्यास करत असतो त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी भवितव्याशी हा खेळच आहे. आणि शिक्षण मंत्री म्हणतायत, काल जेव्हा आपण हा प्रकार उघड केलेला होता त्याच्यानंतर आज शिक्षण मंत्री म्हणतायत की या संदर्भातली आम्ही माहिती नाही आहे, माहिती घेतो आणि नंतर सांगतो. म्हणजे कल्पनाजी, मला वाटते की जो आता सिद्धार्थाच्या बोलण्यातून एक उद्वेग अभिव्यक्त झाला तो इथं समजून घेण्याची गरज आहे. होतंय काय नेमकं की एका तळमळीनं कळकळीनं गेले 24 तास तुम्ही आम्ही राबतो आहोत, तुम्हीसुद्धा स्वतः, म्हणजे कौतुक आहे तुमचं,
त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो मी. जसं तुम्ही जय महाराष्ट्राचं उदय तिमंडे आमचे नागपूरचे प्रतिनिधी ज्यांनी खरं तर धोका पत्करून हे सर्व उघडकीस आणलेलं आहे त्यांचं कौतुक केलं, धन्यवाद दिलेत. खरं धन्यवाद त्यांची आवश्यकता नाही, आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय. मात्र तुम्हाला धन्यवाद यासाठी की आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही स्वतः त्या जागी गेलात, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केलात. मात्र राज्यातील सरकारी यंत्रणेनं सुद्धा काही वेगळी पावलं, एक कालपासून मी एक मुद्दा म्हणतो, एक मॉनिटरिंग एजन्सी कुठेतरी असण्याची गरज आहे अशा प्रकारच्या एज्युकेशन माफियांवर. कारण समाजाचं संपूर्ण आरोग्यच बिघडवून जाईल याच्यामुळे, ही भीती निर्माण होते. कारण केवळ माउथ पब्लिसिटीतून ते होत असेल का? भले ती त्या महिला संचालिका ज्या आहेत त्या मॅडम सांगतायत की मी एक क्लायंट केला त्यानंतर त्याने चार क्लायंट दिले, हे नक्कीच होतं अशा प्रकारचं माउथ पब्लिसिटीतून. त्या जोडीला हे एवढे बेदरकार असतात, एवढे बिंदास्त असतात. आता तुम्ही पहा ना की सकाळी एखाद्याच्या दुकानात एखादा बोहणी हा शब्द वापरला जातो धंदेवाल्यांकडून, व्यावसायिकांकडून, तसं तिच्याकडेल्या आलेल्या क्लायंटला ते एवढं रंगवून सांगते आहे की त्या क्लायंटनं एक दोनदा तिला पकडलंसुद्धा आहे. त्यांना तेच करायचं होतं. त्यांनी जे विचारलं की प्रश्नपत्रिका दाखवायची उत्तरपत्रिका वेळ आली, गुणपत्रिका दाखवायची वेळ, तेव्हा ती म्हणते की नेट नाही आहे. वेबसाईट दाखवताना मात्र ती सर्व ते विसरून गेली. शेवटी काही वेळा अशा प्रकारचे भामटेसुद्धा अशा प्रकारे पकडले जातात. मुद्दा हाच आहे यातला सर्वात महत्त्वाचा की कुठंतरी शेवटी तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहात. एक शब्द हवा आहे महाराष्ट्राला फक्त, कारण महाराष्ट्राला आपण कुठेतरी एक शब्द दिला पाहिजे की अशा प्रकारच्या एज्युकेशन माफियांना कारवाई करण्यासाठी दरवेळी एखादं प्रकरण उघडकीस आणण्याची वाट न पाहता भारतीय जनता पक्षातील तुमचं संपर्कसूत्र वापरून, सरकारमधील संपर्कसूत्र वापरून, तुमच्या संघ शिक्षक संघाचे संपर्कसूत्र वापरून असा प्रयत्न तुम्ही नक्कीच कराल का? की भविष्यात किमान मी असं म्हणत नाही आहे की 100% थांबेल, पण किमान एक नियंत्रण तरी, एक कंट्रोल तरी कुठेतरी येईल. कल्पनाजी, अशा प्रकारच्या एज्युकेशन माफियांना वटणीवर आणण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रयत्न करण्यासाठी तुम्ही सरकार दरबारीतलं आपलं वजन, शिक्षक संघाचा संपर्क वापरणार का? नक्की नक्की नक्कीच आम्ही हे सगळं शासन दरबारी मांडणार, आम्ही आमच्या संघटनेत मांडणार, आम्ही आमच्या विद्यार्थी संघटनेत, विद्यार्थी संघटनामध्ये आमचे लोक आहेत, शिक्षण संघटनेत आहेत, सरकारमध्ये पण आहेत. पण ह्या संपूर्ण आमची जी रचना आहे त्या रचनेवर आमचा विश्वास आहे. आमचे सगळे लोक या कामाला लागलेले आहेत. नागपुरात इतक्या सरसकटपणे हे चाललं असेल खरंच मला खूप म्हणजे इट्स अ बिग शॉक की हे कसं घडलं, कसं घडू शकतं हे. आणि इतक्या सराईतपणे जसं कोणी एखादं ते फुटपाथवर बसून प्लॅस्टिकचे भांडे विकतात आहेत, इतक्या सराईतपणे ती बाई दाखवत आहे. खूप खूपच धक्कादायक आहे. अशा प्रकारच्या समाजातील वेगवेगळ्या माफियांविरोधात लढत असता आता जे चित्र समोर आपल्या समोर आले, म्हणजे तुम्ही मगाशी शब्द वापरले धक्कादायक आहे, विषण्ण होत आहे मन याने. मात्र सर्व राजकारण जरी बाजूला ठेवलं आपण, तरी सुद्धा अशा माफियांचा बिमोड करण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? नाही भोयटेजी, तुम्ही बोलला, ऋषाली ते बोलल्या, कल्पना ते बोलल्या की हे सगळं मी ऐकते मगासपासून. ह्या कोणाला तरी अटक केल्यानंतर, त्यांची चौकशी केल्यानंतर, त्यांना चार पोलिसांचे फटके बसल्यानंतर ते कबूल करतील ना? आपण बसून काय चर्चा करणार आहे? म्हणजे हे आता आपल्या हातातलं राहिलेलं नाही आहे. हे ताबडतोब यांना पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. पोलिसांनी या लोकांना शोधून काढलं पाहिजे. मध्ये कोणाशी संबंधित आहे? आम्ही काही म्हणत नाही की भाजपशी संबंधित आहे. आम्हाला असं बिलकुल म्हणायचं नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू दे, कोणीही असू दे, कितीही मोठा असू दे, हे शिक्षणाचं ज्यांनी असा बाजार मांडला आहे, 4-5 लाखामध्ये PhD सारखी डिग्री देत आहेत, त्या लोकांना पकडलं पाहिजे. पोलीस त्यांची चौकशी करतील ना? आपण तुम्ही आम्ही पण ते लोक बंद करून गेले दुकान त्यांचं, आणि आपण FIR सुद्धा केलेली नाही आहे. पोलिसांनी सुमोटो केसही नोंदवलेली. हे फोर्जरी आहे सगळी, हे फसवणूक आहे ही. आणि शिक्षणाच्या बाबतीत करतायत, म्हणजे विनोद तावडे जे अगदी पोपट्यासारखे बोलत असतात, मी त्यांचा तो बाईट बघितला, चौकशी करतो सांगतो. अरे काय चौकशी करतो सांगतो, राजीनामा द्या ना. हे काय प्रकार चालले आहेत महाराष्ट्रामध्ये? आता व्यापम घडवायचं आहे का तुम्हाला? हे प्रकार सर्रास खुलेआम चालू आहेत, नागपूरला चालू आहेत, आणि पोलिसांनी अजून त्याची दखलही घेतली नाहीये. ज्या मुख्यमंत्र्यांकडे नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था सगळी मोडीत निघाली आहे, सगळे प्रकरण सगळे नागपुरात घडतायत, खुलेआम घडतायत, आणि आता हे शिक्षणाचं म्हणजे हे कोण आहे याच्या मागे?
हे सगळं शोधून काढलं म्हणजे ना हे पोलिसांच्या म्हणूनच हा मुद्दा घेऊन आलेला आहे की शिक्षणाचं बोगसीकरण जे आहे ते नेमकं कसं रोखता येईल. सिद्धार्थजी, अजून कोणाला अटक नाही झालेली? नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या यंत्रणा जबाबदार आहेत त्या यंत्रणांनी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आणि जर या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नियमांचं कायद्याचं पालन केलं नाही तर त्याचा तपास करण्याची आणि शिक्षा करण्याची जी काही प्रक्रिया आहे, एक पोलिसांची यंत्रणा, एक दुसरी न्याय यंत्रणा, बरोबर, तर या दोन यंत्रणांना कार्यान्वित करण्याचं काम कुणाचं आहे? हे सगळ्यात महत्त्वाचं गृह खात्याचं काम आहे, ज्याचे गृहमंत्री आपले माननीय मुख्यमंत्री हे स्वतः. मग या ठिकाणी तुम्ही ते सगळं गृहमंत्रालय सांभाळत असताना तुमचे पोलीस काय करतायत? एकीकडे पत्रकारांवरती अत्याचार करणार, दुसरीकडे आंदोलकांवरती खोट्या केसेस टाकणार, शेतकऱ्यांवरती लाठीचार करणार, आणि हे जे काही असे धंदे करणारे, हे जे काही माफिया आहे यांना मोकाट सोडणार हप्ते खाऊन. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः एकतर याच्यात लक्ष घालावं, नाही तर ग्रह खातं सोडावं, दुसरा एकदा फुल टाइम गृहमंत्री त्यांनी द्यावा. मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा आहे, खातंही त्यांच्याकडे आहे, शहरही त्यांचं आहे, त्यामुळे माफियांविरोधात त्यांनीच कडक पावलं उचलावीत, तरच वाटते नागपूरचे पोलीस जागे होतील. उपकुलगुरू आहे नागपूर विद्यापीठाचे डॉक्टर येवले सर आपल्यासोबत आहेत. येवले सर, हे जे सर्व काही धक्कादायक आहे, सर्व चर्चा आपण ऐकली आहेत, सर्व धक्कादायक क्लिपसुद्धा तुम्ही पाहिल्यात, प्रत्यक्ष स्वतःच्या तोंडून ती महिला स्वतःची मोडस ऑपरेंडी उघड करत होती, हा सर्व भाग आपण बाजूला ठेवला वादाचा, तरीसुद्धा अशा प्रकारे भविष्यात कोणाला करण्याची हिंमत होणे किंवा करण्याची संधी मिळणे यासाठी नेमकं UGC जे नियम आहेत त्यानुसार नेमकं काय पावलं उचलता येतील आपल्याला? हे बघा, झालेले हे जे प्रकार आहेत अतिशय धक्कादायक आहे आणि याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीला किंवा पक्षाला अशा प्रकारचा काही दोष देणे यावर चर्चा करण्यापेक्षा असे समाजकंटक हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, तर ही आपल्या प्रत्येकाची एक सामाजिक बांधिलकी आहे, जबाबदारी आहे की या प्रकारांना कसा आळा मिळेल. बोगस डिग्री प्रकरण म्हणजे हे हा क्रिमिनल ऑफेन्स आहे, त्याच्यावरती एक पोलीस केस होऊ शकतं. काल आपण विचारलं की अशा प्रकारचे काही टोल फ्री नंबर आहेत का? अशा प्रकारचे टोल फ्री नंबर नसतात, पण त्याच्यामध्ये पोलीस केस मात्र होऊ शकतं. UGC पासून आपण जे विचारलेलं आहे, 2009 पासून UGC PhD डिग्री अशी जे चांगल्या पद्धतीने स्ट्रीमलाईन केली आहे. मी अभिमानाने सांगतो की हे जे UGC जे नॉर्म्स आहेत ते नागपूर विद्यापीठाने 100% इम्प्लिमेंट केलेत, आणि जे आधी 800-900 PhD रजिस्ट्रेशन व्हायचं ते आम्ही फक्त 100-125 वरती आणलेलं आहे. हे PhD जितके रायडर्स आहेत त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनपासनं एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, प्री PhD सबमिशन आहे, कोर्स वर्क आहे, अशा प्रकारचे अनेक प्रकार आहेत की आणि हे पूर्ण PhD करायला जवळपास 5-6 वर्षाचा कालावधी लागतो आहे. याच्यामध्ये तो PhD दर्जा कसा वाढेल या पद्धतीनेसुद्धा UGC काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, आणि प्रत्येक पालकाची प्रत्येक विद्यार्थ्याची ही जबाबदारी आहे की अशा प्रकारचा बायपास न करता एक काहीतरी क्वालिटी PhD आपण घेतली पाहिजे, आपली गुणवत्ता वाढली पाहिजे. यासाठी आपण ज्या ठिकाणी PhD करतो ते खरोखर केंद्र हे मान्यताप्राप्त आहे की नाही, आपला गाईड मान्यताप्राप्त आहे की नाही, आणि आपल्याला मिळालेली डिग्री ही फक्त डिग्रीसाठी न घेता याच्यामध्ये एक सामाजिक असं एक थोडंसं एक असा एक विषयसुद्धा आहे की आज डिग्री जी घेतल्या जातं ती एक प्राध्यापकांना एक हायर प्रमोशन सिनियर किंवा सिलेक्शन ग्रेड मिळणे किंवा विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी दावा केला जातो बोगस डिग्री वाल्यांकडून की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला 3 महिन्यामध्येच डिग्रीचं सर्टिफिकेट जे आहे ते घेऊन देतोय. उच्च शिक्षण घेताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, मात्र अभ्यास न करता फक्त डिग्रीच्या हव्यासापोटी बोगस आणि बनावट कामगिरीचा आधार सुद्धा घेतला जातो. आणि हे रॅकेट हे जाळं जे आहे ते एखाद्या अजगराप्रमाणे आपली पकड मजबूत करू पाहत आहे, आणि हा विळखा जर वेळीच सोडवला नाही तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा जीव घेणा खेळ ठरेल, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा जी आहे ती आपल्याला इथेच थांबावी लागते. तुम्ही सर्व मान्यवरांनी या चर्चेसाठी आपला अमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, आणि इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.